मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे लपाछपी. लेखिका साक्षी शिंत्रे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. डॅड, कधी पोहोचणार आपण तिथे? मला आजोला भेटायचंय. गाडीत बसून बसून कंटाळलेली मीनू दीपला म्हणाली. तशी आता बरीच रात्र झाली होती. गावाचा रस्ता लागला होता त्यामुळे सगळं सुनसान होत. दिवसभर गाडीत बसून दीपची मुलगी मीनू कंटाळली होती. खरं तर गावी येण्याचे हे दिवस नव्हते. एकतर पावसाळ्याचे दिवस आणि त्यात भरमसाठ काम आणि अशातच गावावरून दीपला ती बातमी आली त्याचे वडील वारल्याची. त्यामुळे तो अजूनच त्रासलेला होता. पोहोचूच आपण बाळा, फक्त थोडा वेळ. दीपने मीनूच्या डोक्यावरून हात फिरवला. तसंही काहीच महिन्यापूर्वी मीनूची आई राजश्री वारली होती त्यामुळे दीप त्यातूनही सावरला नव्हता. काहीतरी दुष्टचक्र त्याच्या मागे लागलं होतं. दीप कशी तरी करून गाडी पळवत होता. त्याला त्याच्या डोळ्यांसमोर त्याच्या आईचा रडका चेहरा दिसत होता. त्याच्या डोळ्यांतून नकळत पाणी वाहत होतं. मीनू डोळे मिटून झोपली होती. एवढीशी 7-8 वर्षांची मुलगी, तिला मृत्यू म्हणजे काय माहीत असणार? डॅडा, आई का नाही रे आली आपल्या सोबत? तिला नाही आजूला भेटायचं. मीनूने निरागसपणे दीपच्या डोळ्यात पाहिलं पण दीपकडे यासाठी काही उत्तर नव्हतं. बाळा, आई आजूकडेच आहे. दीपने मीनूकडे पाहिलं आणि एका हाताने स्वतःचे डोळे पुसले. मीनू शांतपणे खिडकी बाहेर बघत बसली. हळूहळू पावसाचे थेंब गाडीच्या काचेवर बरसू लागले. लवकर पोहोचायला हवं. पाऊस जोरात आला तर परत गाडी चालवणं कठीण होऊन बसेल, दीप स्वतःशीच म्हणाला. काहीच वेळात ते एका बैठ्या घरासमोर येऊन थांबले. मीनू चला, आलं घर आजोचं, दीप मीनूला उठवत म्हणाला. पावसांच्या थेंबाकडे बघतच मीनू झोपली होती. मीनूने डोळे किलकिले केले. ये आजोचं घर. डॅडा, आजो मला पाहून खूप खुश होतील ना? मीनू दीपला मिठी मारत म्हणाली. चल बर मीनू, आणि आतमध्ये शांत बसायचं बर का? सारखं आजो आजो करायचं नाही, दीप मीनूला समजावत म्हणाला. मीनूने उत्तरादाखल मान हलवली. दोघांनी आत प्रवेश केला. आत सगळं सुतकी वातावरण होत. समोर श्यामरावांना म्हणजे दीपच्या वडिलांना झोपवलं होतं. अरे दीप, आलाच बाळा. दीपची आई विद्दुलता त्याला मिठीत घेऊन रडू लागली. मीनू फक्त पाहत होती. तिला यातलं काहीही कळत नव्हतं. आजो, तू का रडतेस? मीनूने तिच्या आजीच्या खांद्यावर हात ठेवत प्रश्न केला. तशा विद्दुलता दीपच्या मिठीतून बाजूला होऊन मीनूकडे आल्या आणि तिच्या गालांवरून आपला सुरकुतलेला हात फिरवला. मीनू बाळा, त्यांनी तिला जवळ घेतलं. गावातले सगळेजण गावातल्या दीपच्या घरी जमले होते. आता रात्रीचे 11 वगैरे वाजत आले होते. आता दीपशिवाय विद्दुलतांना कोणीही नव्हते. दीप एकुलता एक होता. घरात एक दिवा आपला अपुरा रोगट प्रकाश टाकत होता. रडून झाल्यावरची एक नकोशी शांतता घरात पसरलेली होती. अजून कुणी जवळचं नसल्याने मीनूलाही तिथेच बसून सगळं पाहावं लागत होतं. डॅडा, आजोनं असं झोपवून का ठेवलंय? मीनू दीपच्या कानाशी कुजबुजलीच. दीपने मीनूला शांत केलं. बाहेर खूप पाऊस पडतोय. आता इतक्या रात्री एवढ्या पावसाचं नेणं कठीण होईल. तसंही रात्रीचं प्रेताला स्मशानभूमीत नेत नाहीत. आपण पहाटे स्मशानभूमीत निघूया, श्यामरावांचे जिगरी मित्र जनोबा म्हणाले. तिथेच उभ्या असलेल्या जनोबांचा मुलगा राघवने दीपला धीर दिला. बाबा, तुम्ही घरी जा, मी थांबतो दीपजवळ. संध्याकाळपासून इथेच आहात, आराम करा, राघव म्हणाला. बरं बाबा, वहिनी काळजी घ्या, जनोबा मोजक बोलले आणि डोळ्याला उपरणं लावून निघून गेले. इथे कोणीतरी थांबायला लागेल. एक काम कराई, तू मीनूला घेऊन तुझ्या खोली जा, मी इथं थांबतो, दीप म्हणाला. मला झोप नाही लागणार बाबा, मी थांबते इथेच. तुझा लांबचा प्रवास झालाय, तू जाऊन झोप, परत उद्या पहाटेच उठायचंय, विद्दुलता म्हणाल्या. त्या आता सावरल्या होत्या. अगं, मीनू नाही झोपणार तुझ्याशिवाय, जा तू, आणि मी आहे ना इथे,
आता हळूहळू घरातली गर्दी कमी होत होती. गावातल्या बायका विद्दुलतांना धीर देऊन जात होत्या, येतो आम्ही, काळजी घ्या, आता तुम्हाला सांभाळायचं आहे, समद धीर सोडू नका, बघा होईल समद व्यवस्थित. गावातली पाटलीन विद्दुलतांना धीर देऊन गेली. आता फक्त पाचच जण घरात राहिले. दीप, राघव, मीनू, विद्दुलता आणि चीर शांतता लाभलेले काळाच्या मिठी झोपलेले श्यामराव. चल मीनू, आपण झोपायला जाऊ, थकली असशील ना बाळा. चल, विद्दुलता मीनूला म्हणाल्या. नाही आजी, मला अजूनजवळ झोपायचंय. मीनू श्यामरावांकडे टक लावून पाहत होती. मीनू हट्टीपणा नाही हा करायचा. जा बर, आजी बोलावते ना, दीप म्हणाला. मीनू तोंड फुगवून तिच्या आजींबरोबर झोपायला निघून गेली. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. विजांनी आसमंत हादरून गेला होता. घराच्या हॉलमध्ये एक विचित्र शांतता पसरली होती. दीपने दिवाणखान्यातला दिवा चालूच ठेवला होता. हॉलमध्ये निलगिरीचा वास पसरला होता. उदासीनता प्रत्येक भिंतीत रसरसून भरल्यासारखी वाटत होती. दीपची तंद्री लागली. तो एकटक श्यामरावांच्या झाकलेल्या चेहऱ्याकडे पाहू लागला. काय रे, काय पाहतोयस? राघवच्या अचानक हलवण्याने दीपची तंद्री भंगली. काय नाही, मला नाही सांगणार, राघव म्हणाला. मला कळतच नाही रे राघवा, अशी अचानक बातमी आली बाबा गेल्याची. काही कल्पनाच नव्हती असे जातील ते याची. दीपचे डोळे पाण्याने डबडबले होते. सकाळी मीनूचा गोड पापाचा निरोप घेऊन दीप ऑफिसला निघाला. लवकर ये डाडा संध्याकाळी, मीनू तिच्या गोड आवाजात म्हणाली. बाय स्वीटी, लव यू. दीप मीनूला बाय करून गाडीत बसला. गाडी सुसाट पळत होती. तो ऑफिसला पोहोचतो न पोहोचतो तोच गावावरून श्यामराव गेल्याचा फोन आला. एका क्षणात सगळं काही कोसळल्यासारखं वाटलं दीपला. दीप राघवच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होता. शांत हो दीप, आपण कोणाचं जाणं तर थांबवू शकत नाही ना, राघवने दीपला समजावलं. दोघेही तिथेच हॉलमध्ये बसून होते. दीपला तो दिवस आठवला ज्या दिवशी त्याची पत्नी राजेश्री गेली. त्या दिवशी सुट्टीचा दिवस होता. दीप राजेश्री आणि मीनू बरोबर घरीच होता. डॅडा, आज कुठेतरी फिरायला जायचं का? मीनूने विचारलं. नको बाळा, आज नको, आज फक्त आराम करायचाय. तू आईसोबत खेळणा, आपण पुढच्या रविवारी जाऊ. बाळा, डॅडाला त्रास नको देऊस, चल आपण खेळू, राजेश्री म्हणाली. दोघी आतल्या खोलीमध्ये गेल्या. आई, मी माझ्या डॉलीला पण घेते खेळायला. मीनू उड्या मारत डॉलीला आणायला निघून गेली. डॉली म्हणजे तिची बाहुली. तिने मागच्याच वेळेस गावावरून आणली होती. तिथेच कुठेतरी असणाऱ्या ट्रँकवरून तिने उचलली होती. ये आई, आता डॉली पण आली. मीनूच्या चेहऱ्यावर आनंद होता. चला या, राजेश्री म्हणाल्या. दोघी खेळण्यात अगदी मग्न होत्या. मला शोध, एक पुसटचा आवाज खोलीत घुमला. आई, मीनू राजेश्रीला बिलगली. काय झालं, काय झालं मीनू, अशी का आलीस अचानक माझ्याजवळ, घाबरलीस का? राजेश्री म्हणाल्या. मीनूने राजेश्रीकडे पाहिलं पण तिला तिच्यात कुठेही तिची आई दिसत नव्हती. मीनू राजेश्रीच्या मिठीतून बाजूला होऊन मागे सरकू लागली. तू आई नाहीस, मीनू रडायला लागली होती. अगं बाळा, ये ना जवळ, ये, राजेश्री म्हणाल्या. राजेश्रीच्या डोळ्यात अनोळखीपणा होता. मीनू, मीनूला दीपच्या हाकेचा आवाज ऐकू आला. डॅडा, मीनू घाबरल्या आवाजात किंचाळत दीपकडे गेली. डॅडा बोलावलंस? मीनूने विचारलं. नाही ग, का? दीपच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. आई, मीनू फक्त एवढंच म्हणाली. काय ग, काय झालं आईला? खेळत नाही का तुझ्याशी? दीप मीनूच्या डोक्यावरून हात फिरवत हसत म्हणाला. मीनू हुनके देऊन रडू लागली होती. चल बाळा, आज चल. दीप घाई घाईने आतल्या खोलीत गेला. तिथे राजेश्री रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली होती. ती कधीच उठणार नव्हती. आई, काय झालं तुला? अशी का झोपलीयेस? उठ ना. मीनू खूप घाबरली होती. येतोस ना मला शोधायला? पुन्हा एक पुसटचा आवाज खोलीत घुमला. कोण आहे? दीप पानवलेल्या नजरेने इथे तिथे पाहत म्हणाला. त्यावर कोणताही प्रतिसाद आला नाही. राघवच्या खांद्यावर हात ठेवण्याने दीप भानावर आला. इतक्या कमी अंतरात जवळच्या दोन व्यक्तींचा मृत्यू व्हावा ही गोष्ट दीपला अस्वस्थ करायला पुरेशी होती. झोपतोस का थोडा वेळ? थकला आहेस? राघव म्हणाला. नाही, नको, तू झोप, मी राहतो जागा, दीप म्हणाला. बाहेरचा पावसाचा आवाज सोडला तर सगळं काही शांत होतं. राघवही आता झोपला होता. दीपही जमिनीवरच आडवा झाला.
श्यामरावांच्या शवाजवळ लावलेल्या उदबत्त्या संपल्या होत्या, त्यामुळे थोडासा सडका कुबट वास यायला सुरुवात झाली होती। त्या वासाने दीपचं डोकं भनभनत होतं। दीपने शवाकडे पाहिलं, कापड थोडंसं खाली सरकलं होतं। आपल्या वडिलांचा एकदा चेहरा पाहावा म्हणून दीप तिथे गेला आणि चेहऱ्यावरचं कापड बाजूला केलं आणि त्याची बोबडी वळली। त्यांचा चेहरा कुणाला तरी घाबरल्यासारखा स्पष्ट दिसत होता। तोंडाचा आवाजला होता, बाबा। दीप सरकन मागे सरकला। हिम्मत करून त्याने पुन्हा चेहरा पाहण्यासाठी तो पुढे सरकला। त्याने कापड सरकवलं तर चेहरा निर्विकार होता, डोळे मिटलेले होते। दीप पुन्हा त्याच्या जागी आला। खोलीभर एक हसण्याचा आवाज घुमला। कोण आहे? दीपने घाबरतच विचारलं। त्याला तो हसण्याचा आवाज परिचित वाटत होता। खोलीत आता गारवा वाढला होता। खिडकीच्या पडद्यावर दीपला एक सावली दिसली। कोण आहे? दीपने पुन्हा प्रश्न केला। दीप खिडकीच्या दिशेने जाऊ लागला। प्रत्येक पावला गणिक त्याची भीती वाढत होती। दीपने पडदा सरकवला पण तिथे कोणीही नव्हतं। पण मागे कोणीतरी असल्याची त्याला जाणीव झाली। मागे बघण्याच्या आतच त्याला मागून एक जोरदार धक्का बसला। तो कोलमडला पण बाहेर पडण्यापासून त्याने कसंबसं स्वतःला वाचवलं। त्याने मागे पाहिलं तर मागे मीनू होती आणि तिच्या हातात डॉली होती। मीनू बाळा, तू इथे झोपली नाहीस? दीपने मीनूला विचारलं। मीनूने काहीच उत्तर दिलं नाही। ती फक्त हसली पण ते हसणं तिचं नव्हतंच। ये मला शोध। खिडकीतून एक आवाज दीपला ऐकू आला। त्याने तिथे पाहिलं पण तिथे कोणीही नव्हतं आणि समोर मीनूही नव्हती। मीनू बाळा, कुठे गेलीस? दीप मीनूला शोधू लागला। त्याने विद्युलताच्या खोली जाऊन पाहिलं तर मीनू तिथे शांतपणे झोपली होती। ती बाहुली मात्र बाहेरच शवाजवळ पडली होती। दीपने त्या बाहुलीकडे पाहिलं तर ती हसत असल्याचा भास दीपला झाला। दीपने ती बाहुली हातात घेतली आणि निरखून तिच्याकडे पाहू लागला। विसरलास? एक पुसटसा आवाज आला। दीपने त्या बाहुलीच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं। त्याच्या हातांना काहीतरी ओलसर जाणवलं। त्याने त्याच्या हातांकडे पाहिलं। त्याच्या हातांना मातीसारखं काहीतरी लागत होतं ज्यात रक्त मिसळत होतं। ती बाहुली पूर्णतः मातीने आणि रक्ताने माखली होती। बाहुलीच्या खोबणीतले डोळे दीपला अगदी निरखून पाहत होते। दीपने श्यामरावांच्या शवाकडे पाहिलं तर त्यावरही थेंब थेंब रक्त पडत होतं। ताण सहन न झाल्याने दीप तिथेच बेशुद्ध पडला पण बाहुली मात्र त्याच्या हातात तशीच घट्ट पकडलेल्या अवस्थेत होती। दीप, दीप काय रे इथे काय करतोयस? राघव दीपला उठवत म्हणाला। आता पहाटेचे 4 वाजले होते। अजूनही बाहेर तसा अंधारच होता पण पाऊस थांबला होता। कुंद गारवा पावसाची खूण ठेवून होता। दीप श्यामरावांच्या शवाला लागून झोपला होता। रक्त, बाहुली, मीनू, दीप काहीतरी असंबंध बडबडत होता। अरे काय बरळतोयस? कुठे आहे रक्त आणि हे काय? मीनूची बाहुली तुझ्याकडे कशी? राघव म्हणाला। काहीच कळत नाहीये रे, डोकं खूप जड झाले। दीप डोक्याला दोन्ही हात लावून तिथेच बसला। राघवने दीपच्या खांद्यावर हात ठेवत त्याला धीर दिला। थकला आहेस? मी चहाची सोय करतो, राघव मोजकं बोलला आणि तिथून निघून गेला। दीप शवाजवळून मागे सरकला। त्या शवावरही रक्ताचे डाग नव्हते आणि बाहुलीही स्वच्छ होती। दीपने संपूर्ण दिवाणखान्यावरून नजर फिरवली, एक सुस्कारा सोडला आणि आवरायला निघून गेला। तोंड धुऊन होईपर्यंत राघव चहा घेऊन आला होता। घे, गरमागरम चहा घे, काहीच वेळा सगळे लोक येतील, मग स्मशानभूमीत जायचंय, राघव म्हणाला। दीपने फक्त मान हलवली। काय रे उठलात? विद्युलता खोली बाहेर येत म्हणाल्या। होय आई, काल रात्रभर मीनू तुझ्या जवळच होती ना? दीपने नकळत प्रश्न केला। हो का रे, असं का विचारतोयस? नाही काही नाही, दीप जास्त काही बोलला नाही। काकू, काहीच वेळात बाकी मंडळी येतील, मग काकांना स्मशानभूमीत न्यायचं आहे, राघवने विद्युलतांना सांगितलं। विद्युलतांनी फक्त मान हलवली आणि पुन्हा रडू लागल्या। त्या तिथे श्यामरावांच्या शवाजवळ बसल्या। दीपला त्यांना सावरायचं भान राहिलं नाही। तो तिथेच विद्युलतांच्या मांडीवर डोकं ठेवून लहान मुलासारखा रडू लागला। इतक्या श्यामरावांचे मित्र जनोबा तिथे आले। वहिनी, सावरा स्वतःला। अरे दीप बाळा, तू खचलास तर कसं चालायचं? आता तुलाच घ्यायची आहे बघ काळजी सगळ्यांची,
पदरात एक पोर आहे आणि काही लागलं तर आम्ही आहोतच की, जनोबा दीपला सावरायचा प्रयत्न करत होता. डॅडा, माझी बाहुली. मीनू डोळे चोळत बाहेर आली. इतक्यात मीनूने दीपच्या हातात तिची डॉली पाहिली. डॅडा, ही तुझ्याजवळ कशी? ही माझ्याजवळ झोपली होती आणि ती खराब कशी झाली? मीनू दीपच्या हातातील बाहुली काढून घेत तिला झटकन साफ करता करता म्हणाली. दीपने स्वतःच्या हातांकडे पाहिलं तर ते मळकटले होते. त्याने घाईघाईने ते हात स्वतःच्या शर्टाला पुसले. आता साधारणपणे 4:45 होत होते. बाहेर पावसामुळे सगळा चिखल झाला होता. श्यामरावांचे शव आता कडक झाले होते. वहिनी, सगळे येईपर्यंत घरातील म्हणून शेवटची उदबत्ती लावा, जनोबा म्हणाले. त्यांनाही तो वास असह्य होत होता. मीनू तिच्या आजीच्या मांडीवर झोपली होती, डॉलीला घट्ट पकडून होती. शोध, तुझ्यावर राज्य आहे. एक हसण्याचा कुजबुजण्याचा आवाज दीपच्या कानात खोल कुठेतरी घुमला. कानाच्या मागून एक घामाची धार सळसळत दीपच्या मानेपर्यंत पोहोचली. त्याची पावलं मागे वळू लागली. दीप कुणालाही न सांगता घराच्या आतल्या खोलीत गेला. दीप, राघवही त्याच्या मागे मागे गेला. दिवाणखाना सोडून घरात अन्यत्र अंधार होता. दीप, राघव दीपला शोधण्याचा प्रयत्न करत होता पण कुठूनही काही प्रतिसाद नव्हता. दीप, राघवने पुन्हा आवाज दिला. दीपला शोधत शोधत राघव एका खोलीकडे वळला. ती घरातली साठवणीची खोली होती पण तिचा उपयोग आता आडगळीची खोली म्हणून केला जात होता. दीप, राघवने पुन्हा आवाज दिला. राघवचं लक्ष खाली गेलं. तिथे दीप पालथा पडला होता. दीप, राघव दीपकडे धावून गेला. दीप बेशुद्ध होता. राघवने दीपचं डोकं मांडीवर घेतलं आणि त्याला उठवायचा प्रयत्न करू लागला. दीप, उठ, उठ दीप. राघवने दीपच्या गालावर 2-4 चापटा मारल्या. राघव, दीपने डोळे किलकिले केले. मी कसा? दीप चाचरत म्हणाला. मलाच काय विचारतोयस, स्वतःच आलास नाही ते? राघव दीपला उठवत म्हणाला. दीपला काही आठवत नव्हतं. चल, सगळे जमले असतील, दीप स्वतःच म्हणाला. राघव आणि दीप पुन्हा दिवाणखान्यात आले. आतापर्यंत बरेचसे जण जमले होते. मीनूही उठली होती. तिच्या हातातल्या बाहुलीकडे दीपने पाहिलं तर ती तिच्या सजीव डोळ्यांनी दीपला रागाने निरखत असल्याचा भास दीपला झाला. दीपने नजर वळवली. तो बाकीच्यांना मदत करायला श्यामरावांच्या शवाजवळ गेला. तिरडी बांधून तयार होती. दीपने लोकांच्या मदतीने श्यामरावांना तिरडीवर ठेवलं. आता शव बरंच जड झालं होतं. कान नाकात कापूस भरला होता पण तोही रक्ताने भिजला होता. जास्त वेळ दवडता कामा नये. लवकर शवाला स्मशानभूमीत नेऊन योग्य अंत्यसंस्कार केले पाहिजेत. शवाची एकंदर परिस्थिती बघता गावातल्या वैद्यांनी सांगितलं. जनोबाच्या पत्नीने विद्युलतांना आधार दिला. सगळं उरकेपर्यंत साधारण 6:45 होऊन गेले होते. 6:00 श्यामरावांना उचललं आणि सर्वजण स्मशानभूमीत गेले. मिनुतीच्या बाहुलीला छातीशी घट्ट धरून बसली होती. तिला भीती वाटत होती. ती बाहुली मीनूला घट्ट बिलगुन होती. जणू तिने मीनूला मिठी मारलीये. मीनूला पाठीमागे काहीतरी जाणवलं. तिला उबदार स्पर्श जाणवत होता. तिने मागे पाहिलं पण कोणीही नव्हतं. त्या बाहुलीचा हात तिच्या पाठीवर होता. सगळे सोपस्कार होईपर्यंत 7 होते. सगळं आटपून दीप घरी आला. मी पाणी काढून ठेवते, विद्युलता मोजकं बोलल्या. मीनू कुठे आहे? दीपने विचारलं. त्याचा आवाज थकल्यासारखा वाटत होता. आत आहे, खोलीत बसलीये. आताच आंघोळ झाली तिची, विद्युलता म्हणाल्या. दीपने मानेनेच ठीक आहे असं उत्तर दिलं. दीपने मीनूच्या खोलीत डोकावून पाहिलं. ती बाहुलीशी खेळत बसली होती, तिच्याशी बोलत होती. दीपही हसून तिच्याकडे पाहत होता. दीप, पाणी झालंय रे, जा आंघोळ करून घे, विद्युलता म्हणाल्या. हो आई. दीप आंघोळ करून आला. तो मीनूच्या खोलीत आला. त्याने मीनूच्या डोक्यावरून हात फिरवला. मीनू त्याच्याकडे पाहून हसली. तिने त्याचा हात पकडला आणि तिच्या बाहुलीच्या डोक्यावर नेला. फिरवाना हात तिच्या पण डोक्यावरून, तिला बरं वाटेल, मीनू म्हणाली. दीपने मीनूकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं पण ते तिचं वाटत नव्हतं. मीनू बाळा, दीप मागे सरकला. तो मागे वळून बाहेर जाऊ लागला. डॅडा, लपाछपी खेळूया ना, मीनूचा आवाज दीपला आला. दीपने मागे वळून पाहिलं. तिथे ती बावली होती पण मीनू कुठेही दिसत नव्हती. मीनू, दीप खोलीभर नजर फिरवत होता. खोलीतल्या खाटेवरची बावली आता उठून उभी राहिली होती.
घेणार ना लपाचे पी, ती म्हणाली, क को कोण आहे, आहेस तू? दीप पूर्णतः घाबरला होता. दीपला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ती बाहुली पुन्हा आहे तशी झोपली. त्या बाहुलीच्या अंगावर माती होती. तिचा चेहरा मातीने मळला होता. काय झालं डॅडा, हाक मारलीस मला? मीनू खोलीच्या दरवाजातून आत येत म्हणाली. मीनू, मीनू कुठे होतीस तू? दीपने खाटेकडे पाहत विचारलं. डॅडा, तुला माहितीये, आजी खूप छान गोष्टी सांगते. मी तिच्या जवळ किचनमध्ये गोष्टी ऐकत होते. मीनू हसत खुश होऊन म्हणाली. नाही, काही नाही. दीपने मीनूला जवळ घेतलं आणि घट्ट छातीशी धरलं. डॅडा, माझी बाहुली, तिला माती कशी लागली? मीनू दीपच्या मिठीतून बाजूला होत म्हणाली. मीनू सरळ बाहुलीकडे गेली आणि तिला उचलून छातीशी धरलं. मीनू, चल बर बाहेर, आपण आजीला मदत करू. दीप मीनूला त्या बाहुलीपासून दूर करत म्हणाला. माझ्या बाहुलीला हात लावू नकोस. मीनू अचानक चिडली. तिच्या डोळ्यातला लहानपणाचा निरागसपणा एकाएकी नाहीसा झाला. चला, चल डॅडा, आपण आजीला मदत करू. पुढच्या क्षणी काहीच न झाल्यासारखा तिने आविर्भाव आणला. दीप आणि मीनू विद्युलतांकडे आले. आता 8 वाजले होते. अजून संपूर्ण दिवस घालवायचा होता. आई, मी उद्या निघायचं म्हणतोय, दीप मोजकस म्हणाला. अरे, आता आलायस तर 15 दिवस राहून जा. अजून ह्यांचं काही कार्य झालं नाहीये, असं लगेच जायचं म्हणतोस, विद्युलता म्हणाल्या. नको आई, नाही राहावं असं वाटत गई ते. बाबा गेल्यापासून खूप उदास भकास वाटते, दीप म्हणाला. अरे, पण या म्हातारीचा काही विचार करशील की नाही? विद्युलतांचे डोळे पाण्याने डबडबले. आई, तू अशी रडू नकोस ग, तू रडलीस की मग पाय निघत नाही माझा. दीपने विद्युलतांना मिठी मारली. इतकीच जर आईची काळजी आहे तर थांब की, विद्युलता डोळे पुसत म्हणाल्या. आई, अगं मला वाटत नसेल का तुझ्या जवळ राहावंसं, पण मनच लागत नाही इथे, शिवाय माझी कामही आहेत. बरं बाबा, तुला वाटतं तसं कर, तू सुखात राहावास एवढीच माझी इच्छा आहे, विद्युलता म्हणाल्या. अरे, राजेश्री गेली तेव्हाही आला नाहीस, बोलावलं तरी. पण, विद्युलता राजेश्रीच्या आठवणीने रडू लागल्या. आई नको ग पुन्हा, मग मलाही रडू येईल, दीपही आता रडू लागला. मीनू नुसतीच दोघा माई लेकरांकडे पाहत होती. डॅडा, राहूया ना इथेच, मला इथे खूप मज्जा येते, मीनू म्हणाली. दीपने मीनूला फक्त जवळ घेतले. वेळ पुढे पुढे सरकत होता. गावातले भेटायला येत असल्याने घरात वर्दळ होती. पाऊस पडतच होता. डॅडा, कंटाळा आलाय रे, मीनू म्हणाली. मीनू, सारखा कंटाळा कंटाळा करू नकोस, दीप मीनूवर लटका चिडला. मीनू तोंड फुगवून बसली. अरे बापरे, कोणीतरी रागवले वाटतं, मी तर कुणाशी तरी खेळणार होतो. पण आता राहू दे, राग काही जाईल असं वाटत नाही, दीप हसत म्हणाला. डॅडा, चल खेळूया ना, मीनू दीपला बिलगत म्हणाली. बरं बाई, चला खेळूया. पण खेळायचं काय, दीप म्हणाला. डॅडा, लपाछपी खेळूया, मी लपते तुम्हाला शोध, मीनू म्हणाली. दीपला तो मगासचा प्रसंग आठवला. त्याच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. मीनू, आगपण, दीप म्हणाला. नाही डॅडा, लपाछपीच खेळायची. दीपचं वाक्य पूर्ण होऊ न देताच मीनू म्हणाली. बरं ठीक आहे, जा लप तू, दीप कपाळावरील घाम पुसत म्हणाला. डॅडा, चीटिंग नाही हा करायची, मीनू बागडत निघून गेली. 1, 2, 3, 4 येतो हा मी, दीप म्हणाला. मीनू, दीप मीनूला शोधत होता पण मीनू काही उत्तर द्यायला तयार नव्हती. मीनू, बघ मी जातो हा, मीनू. दीप तिला शोधत शोधत त्या खोलीपाशी आला जिथे तो सकाळी बेशुद्ध पडला होता. मीनू, मीनू बाळा, आवाज दे डॅडाला, दीप एक एक पाऊल सांभाळून टाकत होता. खोलीत अंधार होता. कुबड सडका वास नाकातले केस जाळत होता. मीनू, ये बर बाहेर, डॅडा हरला बर का, चल बर बाहेर. दीप मीनूला शोधत होता पण मीनू आवाजाला प्रतिसाद देतच नव्हती. चालत चालत दीप एका ट्रंकेपाशी आला. तिथे त्याच ट्रंकेवर मीनू शांतपणे बसली होती. दीपने मीनूला हलवलं. मीनू, दीप घाबरा घुबरा झाला. मीनू, इथे काय करतेयस, चल बाहेर. मीनू जशीच्या तशी दीपच्या कुशीत पडली. मीनू, दीप घाबरला. मीनू बाळा उठना, असं काय करतेयस, उठ, दीप मीनूला उठवायचा प्रयत्न करत होता. दीपचं लक्ष त्या ट्रंकेकडे गेलं. दीपने मीनूला तिथे झोपावलं.
तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्या ट्रंकेकडे चालू लागला. दीपने ट्रंक उघडली आणि आत वाकून पाहिलं. आत ती बावली होती. बराचसा मातीचा वाळवीचा जाडसर थर त्या ट्रंकेत साठला होता. ही बावली, दीप म्हणाला. दीप ती बावली उचलायला गेला. त्याने डोकं खाली केलं आणि ट्रंकेचं झाकण त्याच्या मानेवर आलं. आई ग, दीप कळवळला. मीनू. ट्रंकेतल्या अंधारामुळे दीपला काही दिसत नव्हतं. दीपने ती हातात घेतलेली बाहुली खाली त्या ट्रंकेतच टाकली. दीपने कसे बसे हात उचलून ते झाकण उचललं आणि मान सोडवून घेतली. मीनू बाळा उठ आणि चल लवकर इथून. दीपचा श्वास अडकत होता. त्याला कसं तरी होत होतं. दीपने तसंच मीनूला उचललं आणि दिवाणखान्यात घेऊन आला. मीनूने डोळे किलकिले केले. डॅडा, शोधलंस तुम्हाला, आता तू लप, मीनू हसत म्हणाली. मीनू, बाजाला खेळ, दीप थोडा चिडलेल्या स्वरात म्हणाला. मीनूला काय झालं ते काही आठवत नव्हतं. मीनूचं तोंड पडलं पण दीपवर त्याचा काही एक परिणाम झाला नाही. आता दुपार टळून संध्याकाळ होत होती. घरी येणाऱ्या माणसांचा ओघही कमी झाला होता, त्यामुळे घर भकास वाटत होतं. विद्युलता, मीनू आणि दीप तिघेही दिवाणखान्यात बसले होते. मीनू विद्युलतांच्या मांडीवर आडवी झाली होती. विद्युलता तिला थोपटत होत्या. काय रे, काय झालं, इतका शांत का बसला आहेस, काही बिनसला आहे का? विद्युलता विचारात पडलेल्या दीपकडे पाहून म्हणाल्या. दीपने फक्त नकारार्थी मान हलवली. डॅडा, मी माझी बावली घेऊन येते रूममधून, मीनू म्हणाली आणि दीपचं काही ऐकून न घेता निघूनही गेली. दीपने डोक्याला हात लावला. विद्युलतांनी दीपच्या खांद्यावर हात ठेवला. तसा तो दचकलाच. काय रे, काय झालं? विद्युलतांना आता दीपची काळजी वाटत होती. आई, काही कळेनासं झालंय बघ, दीप म्हणाला. पुढचं काही सांगेपर्यंत मीनू तिच्या खोलीतून बाहुली घेऊन आली होती. दीप भीतीने तिच्याकडेच पाहत होता. ही बाहुली तर त्या ट्रंकमध्ये, दीप स्वतःशीच म्हणाला. मीनू, कुठून आणलीस ही बाहुली? दीपने सरळच विचारलं. आजीच्या आणि माझ्या खोलीतून, मीनूने खुश होत उत्तर दिलं. दीपने रुमालानेच चेहऱ्यावरचा घाम टिपला. दीपने मीनूला जवळ ओढलं आणि मांडीवर बसवून तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवू लागला. मीनू बाहुलीच्या डोक्यावरून हात फिरवत होती. दीपने तिचा हात दूर करण्याचा प्रयत्न केला पण झटका लागावा तसा त्याचा हात मागे झाला. मी जेवणाचं बघते, विद्युलता उठून स्वयंपाकघराकडे निघून गेल्या. मीनूने दीपचा गळा पकडला. मीनू, अगं काय करतेस हे, सोड, सोड मला. दीप स्वतःला सोडून घेण्याचा प्रयत्न करत होता. दीपने कसं बसं स्वतःला सोडून घेतलं आणि मीनूला तिथेच ठेवून तो स्वयंपाकघरात आला. काय रे, काही हवंय का? विद्युलता म्हणाल्या. नाही, नको. तो मोजकं सगळं ठीक असल्याचं आव्हानत म्हणाला. डॅडा, चला ना बाहेर, मीनू म्हणाली. दीपचा हात नकळत गळ्याकडे गेला आणि घामाची एक धार त्याच्या मानेपर्यंत आली. नको, आपण आजीला मदत करूया हा बाळा, दीप म्हणाला. अरे मला कसली मदत, जा त्या पोरी बरोबर बाहेर जाऊन बस, बिचारी कंटाळी असेल ती, विद्युलता म्हणाल्या. नको नको, आजी राहू दे, मी मदत करते तुला, मीनू निरागसपणे म्हणाली. दीपने सुस्कारा सोडला. जेवण झालं होतं. रात्री तिघेही बाहेरच अंगणात बसले होते. एवढूसा होतास तेव्हा सारखी तुझ्या मागे मागे पळत असायचे मी, पण तू काही थांबायचा नाहीस एका जागेवर, मस्ती आपली चालूच सारखी. विद्युलता दीपच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत होत्या. दीप विद्युलतांच्या मांडीवर डोकं ठेवून आडवा पडला होता. अजून काय मस्ती करायचा डॅडा? मीनूला खूप मज्जा येत होती. नाही काही नाही, चला झोपायला, नाहीतर तुझी आजी माझे किस्से सांगून सांगून भांडावून सोडेल मलाच, दीप म्हणाला. चला, मलाही सकाळी लवकर उठायचं आहे, चला मीनूबाई झोपायला, विद्युलता म्हणाल्या. मीनू आणि विद्युलता झोपायला गेल्या. दीप दिवाणखान्यातच एरझारा घालत होता. त्याला काही केल्या झोप येत नव्हती. घर शांत होतं. बाहेर आता पाऊस सुरू झाला होता. दिवाणखान्यातला एक दिवा सोडला तर बाकी घर अंधारात होतं. मीनू आशिका वागते इथे आल्यापासून दीप स्वतःशीच विचार करत होता. त्या बाहुलीत काहीतरी गडबड आहे, तिला मीनूपासून बाजूला केलं पाहिजे, दीप म्हणाला. इतक्यात एक जोरदार वीज कडाडली. दीप दचकला. नाही, कोणी नाही मला मीनूपासून अलग करू शकत, मैत्री नाही ती माझी. एक पुसट पण स्पष्ट आवाज दीपच्या कानावर पडला.
मी एक नवीन चॅनल ओपन करत आहे, त्यावर तुम्हाला ॲनिमेटेड हॉरर स्टोरीज पाहायला मिळतील. त्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.